नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 माझ्या निर्णयाने सुलेखाला त्रास झाला. तोच त्रास माझ्या घरचा पत्ता शोधत नक्की येईल कधीतरी. उद्घाटन करणाऱ्या माणसाच्या मोठेपणावरती क्लासेसचं मोठेपण अवलंबून नसत. तू माझा मुलगाच आहेस. रक्ताची मुलं लांब गेली सगळी. आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठीची मुलगी आली असावी. पण आम्हाला तिथे खरंच कुणाचीच बॉडी सापडली नाहीये. मग सोपान काका गेले कुठे? आजोबा आदिनाथांनी सांगितलं की तुम्हाला माझ्याशी काही बोलायचंय. इथे जे काही अघटित घडलं आदिनाथने मला सांगितलं की तुला त्याची चाहूल आधीच लागली होती आणि तसं तू आदिनाथला सांगितलंही होतस. हो पण ते कधी आणि कुठे घडणार होतं हे मला माहीत नव्हतं. या वाड्यात तू पहिल्यांदा आलीस तेव्हा तू म्हणाली होतीस की भविष्यात घडणाऱ्या घटनांची तुला चाहूल लागते म्हणून. हा शाप आहे खरा मला. चुकतेस तू मुली. हा शाप नाही वरदान आहे. आजोबा मला मला माहिती आहे मुली, अज्ञानात सुख असत, ज्ञान वेदना घेऊन येत, पण ज्ञानी माणसाच्या ज्ञानामुळे इतरांचं कल्याण होत. माहित नाही आजोबा, पण हे ज्ञान माझ्यासाठी अपशकुनी काळ्या जिभेची अशी दुष्णच घेऊन आले. तुला असं म्हणणारे लोक मूर्ख आहेत. तुझ्यामुळे काही घडत नाही, कुणामुळेही काहीही घडत नसत. कुठलाही मानव तेवढा मोठा नसतो. तुला फक्त जी गोष्ट घडणार आहे त्याची पूर्व सूचना मिळते आणि ती एक शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावरच तू काल प्रथमेशला वाचवलंस. राधा आणि चंदू करताच नव्हे तर सगळ्या शास्त्री कुटुंबावर तुझे अनंत उपकार आहेत. असं का म्हणताय आजोबा? मी सुद्धा या कुटुंबाचाच भाग आहे ना आता. मी चुकलो, चुकलो मी. बर का बाळ, तू या कुटुंबाचा नुसता एक भाग नाही तर या कुटुंबाची शक्ती आहेस. प्रत्येक कुटुंबात अशी एक व्यक्ती असते जिच्यामध्ये ही सकारात्मक शक्ती असते, जिला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. तिचा इतका संचय असतो की कुटुंबावर येणारे कुठलंही सावट ती स्वतःच्या बळावर दूर करू शकते.
माझी पार्वती बहिणी तशीच होती. ती या कुटुंबाची शक्ती होती आणि माझी खात्री आहे तू फक्त तिच रूपच नाहीस तर तिची शक्ती घेऊन आली आहेस. फार मोठी जबाबदारी टाकता तुम्ही माझ्यावर असोबा. मी नाही, मी कोण जबाबदारी टाकणारा? काळानेच तुझ्यावर जबाबदारी टाकली आहे आणि तोच तुला वेळोवेळी त्याची जाणीव करून देईल. मला फक्त तुला एक महत्वाची वस्तू द्यायची आहे. माझे आशीर्वाद समज किंवा पार्वती वहिनीच्या पुण्याईचं प्रतीक समज, मला ती वस्तू तुला द्यायला हवी. हे पार्वती वहिनींचं मंगळसूत्र. सदाशिव दादा आणि वासंती वहिनींच्या अस्थिविसर्जनासाठी मी काशीला गेलो होतो. तिथून परत आल्यावर मला कळलं पार्वती वहिनी घर सोडून गेल्या होत्या. पुढे काही दिवसानंतर मला त्यांचं हे मंगळसूत्र घरात मिळालं. त्या घर सोडून का गेल्या ते कळलं नाही. त्या दिवसापासून मी हे जपून ठेवलंय. पार्वती वहिनींची आठवण म्हणून ती घर सोडून गेली तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. कुठल्या परिस्थितीत ती घर सोडून गेली असे असो, ही पार्वती वहिनींची निशाणी आज मी तुला सुपूर्त करतोय. आपल्या कुटुंबाची काळजी घे.
सॉरी साहेब. तुमचा फोन आला त्यावेळी मी साईटवर होतो म्हणूनच थोडा उशीर झाला. तुम्ही शास्त्री लोकांनी माझी पुंगी वाजवायचा विडा उचललाय का रे? काय झालं साहेब? तुमच्यासाठी झालं पदरच सोडून थावायचं आणि तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसणार. कुठल्या तरी फालतू गावातल्या फालतू पोलीस स्टेशन पासून कमिशनर ऑफिस पर्यंत तुमच्यासाठी फोन लावायचे. अरे तिथे प्रत्येक फोनची किंमत असते काहीतरी. कुणी कोणावर उपकार करत नसतं आणि प्रत्येक वेळेला मी मोजतो तुमच्यासाठी, पण शेवटी तुम्ही शेण खायला जाताच ना. चल एक वेळ तुझ्या बापाच समजू शकतो रे, पण तू सुद्धा करकटातच आहे तुझ्या. साहेब नक्की काय झालं ते तरी सांगा. तूच मला हे तोंडवर करून विचार. तुझी बायको तुझ्या बापाच्या क्लास मध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झाले की नाही साहेब? हो की नाही? हो की नाही? तिला नोकरीची गरज होती साहेब. मी काय मेल होतो का रे? हिरवी चड्डीची नाडी सुटली तरी धावत येतोस ना माझ्याकडे? मग ह्याच वेळी काय झालं होत? मी दिली असती तिला नोकरी. तुझा बाप देतो त्यापेक्षा तिप्पट दिला असता पगार. साहेब मला खरंच त्यावेळी काहीच कल्पना नव्हती. तुला मागे 50,000 गरज होती, पटकन दिले की नाही? दिले का नाही? हो. काय सांगितलं होतं देताना? उपकार म्हणून पैसे देत नाहीये, त्या बदल्यात तुला माझे काम करायचं. काय काम सांगितलं होतं? काय काम सांगितलं होत बोल, काय सांगितलं होत? मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स करायचं की त्यांनी त्यांचा क्लास तुम्हाला विकावा. हे असं कन्व्हिन्स केलंस तू त्यांना? नाही सला, मीच फोटपणा केला. रक्ताच्या नात्यापुढं मैत्री बैत्री उपकार बिपकार सगळं तेल लावत जात हेच माझ्या लक्षात यायला हवं होत. असं काही नाही साहेब. कसं आहे? कसं आहे मग? हे बघ चंदू, मी तुझ्या वडिलांना खूप घाबरतो. असं प्लीज समजू नकोस. असे कित्येक शास्त्री आले आणि गेले. त्यांना कडेवर बसवून गावभर हिंडवून कुठेतरी सोडून दिलं. कुठे सोडलं ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. नाही मला तुझ्या त्या फडतूस क्लास मध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही, पण मला नकार दिलेला अजिबात आवडत नाही. तुझ्या बापानं माझ्या अहंकाराला नख लावलं, आणि नख लावणाऱ्याची बोटच नाही तर हातच तोडून दुसऱ्या हातात ठेवत असतो मी. मला थोडा वेळ दे साहेब. मी आणखीन काय काय देऊ तुला? हे द्या दिलं, ते द्या दिलं, वेळ द्या पैसा द्या घ्या.
रेशन कार्ड वर आहेस का तू माझ्या? हे बघ चंदू, जो आहे ना माझा लेख रेशन कार्ड वर लंडन मध्ये, त्याला पाठवायला काढले होते पैसे, त्याच्यातले दिले 50 त्या दिवशी. अरे माझ्या घरी कुबेर येत नाही रोज दूधवाल्यासारखा. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रक्ताचं पाणी करूनच पैसे कमावतो मी. तुम्हाला सहज मिळतात म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाही. तसं नाहीये साहेब. उद्या संध्याकाळी 7 पर्यंत माझे 50,000 मला परत हवे. एवढ्या कमी वेळामध्ये मी कुठून आणणार आहे पैसे? काय की तुझा बाप बस त्याच्या खांद्यावर आणि खाल त्याच्या खिशात हात. मला माझे पैसे हवेत. या आता तुमच्या भेटीसाठी ठेवलेली वेळ संपली. उद्या संध्याकाळी 7. विनंतीला मान देऊन आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चंदू शेठ. या उद्या 7 नाही आलात तर काय होईल हे सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. चल निक. खरंच हो देवाची कृपा, म्हणूनच जीवावरचा प्रसंग टळला. अगं पुरे आता सारखी सारखी त्याच विषयावर चर्चा कशा लागली? त्यांना आधी जरा फ्रेश होऊ दे. हो चला आंघोळी उरकून घ्या आणि जेवायला या. मी गरम भात टाकते. बाबा सुलेखाच्या आईचं काय झालं? अरे आत्ताच आलायस ना, मग आल्या आल्या या विषयावरती चर्चा कशाला? बोलू आपण सावकाश. आणि हो वसुला, शुभ्राची दृष्टता काढ आधी. हो काढायलाच हवी दृष्ट. अग शुभ्रा तू जरा प्रथमेशला उठव म्हणजे तोही 2 घास खाऊन घेईल. काय ग हे मंगळसूत्र नवीन आहे? अय्या बघू वसईला गेलं? नाही हे मला आजोबांनी दिले. बाबांनी? हो पार्वती आजींचे. आजोबा म्हणाले तुझी हवाली करतोय जपून ठेव. खूप शोभून दिसतंय तुला. खरंच दृष्ट काढायला हवी तुझी. चल ग प्रिया ये पान.
ओ सोपन आजोबा कुठे होता तुम्ही? बोलत का नाही ओ सोपन आजोबा, काय झालं काय तुम्हाला? खटमखोर मारलं तुम्हाला, जळून मारलं, जिवंतपणी जळण्यात काय असतात? लवकरच कळेल तुम्हाला, सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही तुला आणि तुझ्या त्या दिनूला, सोडणार नाही मी, सोडणार नाही, सोडा सोडणार नाही, मला काय सोडणार, सोडा सोडा मला, सोडा सोडा सोडा.